ग्राम पंचायत करंजखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आज करंजखेड गावात भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली व या प्रकारे प्रभात फेरी काढून एक चांगल्या प्रकारे सामाजिक संदेश देण्यात आला। पावरी ढोलच्या माध्यमातून आज आदिवासी समाज संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवा कार्याध्यक्ष इंजिनियर गणेश भाऊ गोवळी व कार्यक्रम अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ नेते रामदासजी वाघेरे साहेब, ज्येष्ठ नेते काशीनाथ भडांगे, आंबे सरपंच मेघराज राऊत, जोगमोडी सरपंच हेमराज राऊत, ग्रामपंचायत सदस्य दाभाडी अंबादास भोये, ग्रामपंचायत सदस्य आडगाव योगेश भांगरे, ग्रामपंचायत सदस्य सीताराम कांबळी, रवींद्र गवळी, कैलास गारे, संदीप चौधरी, उपसरपंच करंजखेड आनंदा पवार, आनंदा गवे, पंढरीनाथ भडांगे, पांडुरंग गवे, आनंदा घोरपडे, मधुकर मुकणे, भगवान राऊत, अमोल चौगुले, आनंदा जाधव, मंगेश चौधरी, रामचंद्र चौधरी, सेवा समिती नाशिक सूत्रसंचालन विजय देशमुख यांनी केले। जिल्हा परिषद शाळा करंजखेड मुख्याध्यापक वसावे सर गवळी सर्व सर्व विद्यार्थी उपस्थित होते। सर्वांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले। यासाठी सर्व नियोजन लोकनियुक्त सरपंच कमलेश भाऊ वाघमारे यांनी केले व जनजाती कल्याण आश्रम यांचे सहकार्य लाभले। व या कार्यक्रमामध्ये पेठ तालुक्यातील क्रांतिकारक इतिहासबद्दल माहिती अध्यक्ष भाषणात सांगण्यात आली। या कार्यक्रमामध्ये रोटरी क्लब तर्फे शालेय साहित्य वाटप करण्यात आले। ग्रामपंचायत करंजखेड सरपंच ग्रामस्थ सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या संयुक्त विद्यमानाने धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा कार्यक्रम आज ठेवण्यात आलेला होता। करंजखेड गावामधून पूर्ण गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली, एक जनजागृतीचा संदेश देण्यात आला आणि या करंजखेड ग्रामपंचायत मार्फत आज जो कार्यक्रम घेण्यात आला धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज रोटरी क्लबच्या माध्यमातून आज विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य वाटप करण्यात आले। त्याचबरोबर आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रामदासजी वाघेरे साहेब व ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक काशीनाथ भडांगे, आंब्याचे सरपंच मेघराजजी राऊत, जोगमोडचे सरपंच हेमराजजी राऊत, करंजखेडचे सरपंच कमलेश भाऊ वाघमारे, दाभाडीचे ग्रामपंचायत सदस्य अंबादास भोये, वखरपाड्याचे ग्रामपंचायत सदस्य सीताराम कांबळी, आडगावचे सदस्य योगेश भांगरे व तमाम या भागातील सर्व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आज उपस्थित होते। यांच्या उपस्थितीत आज आदिवासींची जी संस्कृती आहे पावरी वगैरे ढोल यांच्या माध्यमातून गावात एक चांगला संदेश देण्यात आला आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आमचे देशमुख भाऊ यांनी केले आणि हा कार्यक्रम हा यशस्वीपणे पार पडला। करंजखेड गावात याच्या पुढेही एक संकल्प करण्यात आला की आमच्या आदिवासी भागामध्ये आम्ही असे क्रांतिकारकांची जयंती साजरी करू। नाशिक लोकशाही न्यूज साठी अशोक तांदळे पेठ।